बरेच दिवस माझ्या देवीचा तो अनमोल दागिना मी पाहिलाच नाही. आज एकदा डोळे भरून पाहतो, डोळे भरून पाहतो. दुर्गा माते जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा माते जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा माते जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते, दुर्गा देवी जयोस्तुते. दुर्गा देवी शुभ घडी आहे. माते, माते या दागिन्याचे रक्षण करते सर्वस्वी तूच आहेस, फक्त तूच आहेस. बजरंग, ही अंगठी वापरल्यापासून खूप फरक पडलाय बघ. पिढी जात रत्न पारखी आहे मी साहेबराव. बजरंग, तुझ्या या कलेबद्दल आणि तुझ्या ज्योतिष विद्येबद्दल फार ऐकून होतो बघ, पण तुझी माझी भेटच खूप उशिरा पडली. उशिरा? अहो, फारच उशिरा भेट झाली तुमची आमची. याच्या पूर्वी जर तुमची माझी भेट झाली असती ना, तर तुमची दुसरीच काय पहिली बायको सुद्धा मेली नसती. पहिली मेली म्हणून दुसरी केली बजरंग? होय. ग्रहदशा दुसरं काय. जाऊ दे, आता दुःख कशाला करून घ्यायचं. पण खरं सांगू का साहेबराव, अहो तुमच्या जवानी जर तुमची माझी भेट झाली असती, तर तुम्ही कधी म्हातारे झाले नसता. हो म्हातारा? तसे तुम्ही अजूनही तरुणच आहात हो. पण मला काय म्हणायचं होत, तुमचं त्या वेळच तारुण्य ते टिकलं असत. काय सांगतोस? हो, योग्य रत्नांचा वापर केला ना, तर कुबेराच वैभव प्राप्त होत, माणूस चिरतरुण होतो. म्हणजे अशी रत्न या जगात आहेत? या जगात? अहो, आपल्या गावात आहेत. आपल्या गावात? होय. इरा माणिक कुणी पाहिली नाही तशी, पाचू लाल पुष्कराज अशा अनेक रत्नांनी बनवलेला दागिना आहे आपल्या गावात. त्यातल्या एका रत्नाचा जरी प्रकाश पडला ना, तरी मेलेला माणूस जिवंत होईल असं माझं शास्त्र सांगतोय. असा अनमोल दागिना आणि आपल्या गावात? होय, आपल्या देवीचा असा दागिना आहे. आपल्या देवीचा? आमच्या पाण्यात तर कधी चाला नाही.
अहो साहेबराव तुम्हीच काय? अहो गेल्या 150 वर्षात तो दागिना कुणीच पाहिलेला नाही. अरे पण तुला काय माहिती त्या दागिन्याबद्दल? अहो साहेबराव माझ्या पणजोबाची जुनी पोतरी माझ्या वाचनात आली, त्यात त्या दागिन्याचा महिमा सांगितलाय. अच्छा. पूर्वी प्रत्येक नवरात्रीला तो दागिना देवीला घालायचे आणि तिची पूजा करायची, त्यामुळे गावात सुबत्त नांदायची, संकट यायचे नाहीत कधी. पण तो दागिना गायब झाल्यापासून मात्र गावावर संकटावर संकट येत आहेत. वादळ काय होत आहेत, ले काय होतोय, भूकंप काय होतोय, आणि हे सगळं तो दागिना गायब झाल्यापासून. अरे पण तू दागिना गायब केला कुणी आणि का? त्याचं काय झालं माहितीये का? फार पूर्वी की नाही त्या देवळावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. गावकऱ्यांनी त्या दरोडेखोरांना पिटवून लावलं, पण पुन्हा दरोडा पडली की काय या भीतीनं तो दागिना त्यावेळच्या पुजाऱ्याने लपवून ठेवला. अच्छा, म्हणजे आत्ताच्या पुजाऱ्याला माहिती असेल तो दागिना कुठे आहे ते? मग एवढा मोठा दागिना कुठं लपवून ठेवला आहे हे एका पिढीतल्या पुजारी दुसऱ्या पिढीतल्या पुजाऱ्या सांगणारच की? आता काय? आपल्या पुजारी बाबांचा पोरगा सदानंद घर सोडून निघून गेला आणि ऍक्सिडेंट मध्ये वारला. हा, आता पुजारी बाबानंतर या देवळाला वारसच कोणी नाही. म्हणजे आता पुजारी बाबांच्या नंतर त्या दागिन्याच रहस्य तर राहणार आहे ना? प्रेमाने जमला तर बरंच आहे, नाही तर धमकी देऊ. प्रसंगी बळजबरी करून देवीचा दागिना कुठं आहे हे त्या पुजाऱ्याकडनं काढून घेतलंच पाहिजे साहेबराव. आज तुम्ही गावावर राज्य करताय, देवीचा दागिना मिळाल्यावर जगावर राज्य कराल. आहात कुठं? काय देवीचा दागिना? मी समजत होतो की ही गोष्ट फक्त मला एकट्यालाच माहितीये, पण देवीचा दागिना अस्तित्वात आहे हे या दोघांनाही कळलेलं दिसतंय. तर बजरंग, या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे. तू जागे जागे. डॉक्टर, या 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 या. नमस्कार. नमस्कार साहेबराव. नमस्कार नमस्कार. या डॉक्टर साहेब या. नमस्कार. बसा बसा. आज लवकर आलात. हो. काय झालं, देवळात पुजाऱ्यांची तब्येत तपासायला निघालो तो. आता इकडनं येताना म्हटलं तुमच्याही तब्येतीची चौकशी करावी. पुजारी बाबांना तपासायला? हो. काय काय झालं त्यांना? हार्टचा त्रास आहे. प्रकृती फार नाजूक आहे, थोडासा जरी मानसिक किंवा शारीरिक त्रास आला ना तर काही खरं नाही. बरं, तुमची तब्येत कशी काय? एकदम झकास. हा, परवा तुम्ही दिलेलं टॉनिक सुरू आहे. खरं तर तुम्हाला टॉनिकची काही गरज नाहीये. हा, पण तुम्ही आपला अगदी आग्रज धरलात म्हणून लिहून दिलं झालं. बरं, येतो तर. नाही डॉक्टर, नाही डॉक्टर, चहा पाणी घेऊन जा. नाही नाही, घेतला असता हो, पण अजून दवाखाना उघडायचा आहे आणि मुख्य म्हणजे पुजाऱ्यांना तपासायचं आहे. अच्छा 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 अच्छा, मग या या या. अच्छा बजरंग, पुजाऱ्याला हार्टचा त्रास आहे म्हणजे म्हणजे आता धाकधपडशा किंवा बळजबरी करून नाही चालणार, आस्ते आस्ते प्रेमानं गोंजारावं लागेल. जय महिषासुर मर्दिनी, सुर हरी ईश्वर वरदे तारक संजीवनी.
डॉक्टर देवीच्या दर्शनात एवढा तल्लीन झालास? नाही, एकटक पाहतोयस मगापासून म्हणून म्हटलं। विचार करतोय देवीकडे बघून। कसला विचार करतोयस? चल आधी तुला तपासतो आणि मग सांगतो। ये तू तुझंच खरं करणार। चला। झोप झोपो झोप झोप म्हणजे काय? कर बाबा, तुला काय करायचं ते कर। उठ, तुला तक्क्या देतो। उठू काय? हा सावकाश। हे बाबा, तुझ ब्लड प्रेशर वाढलेलं आहे। खर तर तुला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला हवं। मुळीच नाही, मी जाणार नाही। हे बघ, अरे इतक्या पायऱ्यावरती चढून यायचं काय? ठेवलंय तुझं इथं म्हणजे काय? माझं सगळं इथंच आहे आणि डॉक्टर मला इथं व्यायाम करता येतो ना। नाही बाबा, तू कधी ऐकलं नाहीस आणि ऐकणार नाहीस। बघ ती जाऊ दे। काहीतरी मला एक सांग, मगाशी तू एवढा विचार कसा करत होतास? एक गोष्ट विचारायची होती। डॉक्टर त्यासाठी एवढा विचार करावा लागतो काय बाबा? प्रश्नच तसा आहे। मी तुझ्या माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतोय असं तर नाही ना तुला वाटणार? अरे डॉक्टर, हे बघ, तुझं माझं नातं मित्रत्वाचं नाही आहे, भावभावापेक्षाही जास्त आहे। अरे विचारून तर बघ ना बाबा। माझ्या लहानपणी माझी आजी सांगायची की आपल्या देवीचा एक करोडो रुपये किमतीचा दागिना आहे। नाही रे डॉक्टर, त्या सगळ्या दंतकथा आहेत। दंतकथा म्हणजे पूर्वी कधीतरी तो दागिना असणारच बाबा। मग सध्या तो दागिना कुठं आहे? का रे बाबा? नाही म्हणजे विचार काय आहे तुझा? दागिना लाटण्याचा विचार नाही ना? आणि असला तर? हे बघ बाबा, तुझ्या इस्टेटला तर वारस नाहीये। बघ तुझ्या माघारी तो दागिना मला मिळाला तर तुझं काय बिघडतंय? डॉक्टर तू माझा लहानपणापासून दोस्त आहेस। अरे जर दागिना असता तर तुला मी सांगितलं असतं का? ठीक आहे, आता तू म्हणतोस म्हणून विश्वास ठेवायचा। ओके, हे बघ औषध नीट घ्यायची आणि काळजी घ्या बाबा। तुझी तब्येत खरोखरच काळजी करण्यासारखी आहे रे बाबा। मला काही सांगू नकोस, औषध देण्याचं काम गोप्याचं आहे, त्याला सांग, घेणं माझं काम। ठीक आहे, चलतो। येतो रे, गोप्याला सांगतो। पुजारी बाबा, आणलंच औषध? डॉक्टर साहेब म्हणत होते आज ब्लड प्रेशर जास्त वाढलंय। अरे चालायचंच, माझ्या हातचा गुणच नाही बघा। कुप्या, अरे तुझ्या हातचा गुण नाही म्हणतोस, मग मला सांग कुणाच्या हातचं औषध घ्यायचं? मी रागावणार नसाल तर एक सांग बाबा। सांग सांग बाबा। असं म्हणतात की आपल्या घरच्या नात्याच्या रक्ताच्या माणसानं औषध दिलं तर गुण येतो। बाबा तुमच्या सुनेला आणि नातेला घ्या बोलून, आता त्याच तुमची सेवा करतील। गोप्या,
अरे कोणत्या तोंडाने मी त्याला बोलवू? अरे माझ्या यशोदेच्या सुलेच्या अंगावरची हळद सुद्धा वाळली नव्हती, तेव्हा मी तिला आणि माझ्या सदाने त्याला घराबाहेर हाकलून लावलं। अजूनही तो प्रसंग मला तसाच्या तसा आठवतोय। या बाबा। हाँ थांबा, तिथंच काय केलेस तू, कुणाला घेऊन आलास? बाबा लग्न केलं मी यशोदेशी। मला न सांगता सवरता? अरे बाप जिवंत आहे तुझा अजून? अरे आई विना पोरगा म्हणून तुझे लाड केले, नाही नाही ते हट्ट पुरवले, तुला शिकायला शहरात ठेवला, त्याचे असे पाप पडलेस? तुम्हाला सांगितलं असतं तर या लग्नाला तुम्ही कधीच परवानगी दिली नसती। मूर्खासा का बोल नकोस, का दिली नसती परवानगी? कारण यशोदा अनाथ आश्रमात वाढली आहे। काय अनाथ आश्रमातल्या मुलीचे लग्न केलंस तू? अरे अरे मोठमोठ्या घरातल्या मुली तुला सांगून आल्या होत्या आणि अजून मला पत्र येत आहेत। झालं ते झालं बाबा, आता मोठ्या मनानं यशोदेचा स्वीकार करा। अरे वा, आम्ही आमचं मन मोठं करायचं आणि तुम्ही आमचा मान अब्रू घराण्याची प्रतिष्ठा सर्व सर्व धुळीने मिळवायचं। गावाला काय तोंड दाखवू मी? हे बघ नीट कान देऊन ऐक, आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो, आणि या उपद्रव तुला आत यायचं असेल तर बाबाच्या प्रेतावरून तुला जावं लागेल, समजलं? आला एक नीच। त्या दिवशी सदानंद आणि यशोदा दोघे निघून गेले, ते परत आलेच नाहीत। पुढे बऱ्याच दिवसांनी सदानंदाचा मला निरोप आला, मला मुलगी झालीय, नातीचं तोंड बघायला या। तरी मी नाही गेलो, डॉक्टरच गेला। आणि पुढं पुढं ॲक्सिडेंटमध्ये सदानंद वारल्याचं मला कळलं। अरे कुठे गेली होती माझी बापाची माया, तरी सुद्धा मी नाही गेलो। डॉक्टरला म्हणालो तोच जाऊन ये। अरे एवढा निष्ठू झालो मी, एवढा पाषाणही झालो, काय अपराध केला होता माझ्या पोराने, माझा काय अपराध केला होता गोपी? अरे माझी यशोदा आणि माझी नात आता इथं कुठं असतील रे, कुठं असतील? परमेश्वरालाच ठाऊक। डॉक्टर साहेब त्यांच्याकडे जात होते तर त्यांनाच माहित असेल बघा त्या दोघींचा पत्ता। बरोबर आहे, त्याला एकट्यालाच पत्ता माहित आहे त्यांचा, पण आता काय उपयोग आहे? त्या दिवशी मी त्याला म्हणालो तुम्हाला जर घरात यायचं असेल तर बापाच्या प्रेतावरून तुम्हाला जावं लागेल। अरे देवीच्या दारात उभ्या राहिलेल्या एका पुजाऱ्याचे ते शब्द होते, आता जिवंत पडीच काय, पण मेल्यावर सुद्धा माझ्या सुनेला तोंड दाखवायला मला जाग घास नाही उरली। गोप्या जा तू। देवी माते, निर्णय तरी झालेलाच आहे, आता प्रतीक्षा करतो आहे फक्त ढासळे वकील येण्याची। अरे थांब 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 थांब, अरे गोप्या, ए गोप्या इकडे इकडे काय करतोयस?
डॉक्टर साहेबांच्या प्लॉटवरती आलो होतो. काय हे बघ, ही पुजारी बाबांची कागदपत्र आहेत, महत्वाची आहेत, त्यांना नेऊन दे आणि त्यांना सांग तुमचं काम झालंय म्हणून. जी वकील साहेब, आज रातच्याला शेतावर थांबणार आहे वस्तीला, उद्या सकाळी देतो. उद्या सकाळी नको, कुठेतरी विसरशील, महत्वाची कागदपत्र आहेत, मी नेऊन देतो. ते काम करतो, गाडीत बघ सोडतो. चल चल रे. वकील साहेब, वकील साहेब, थांब 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 थांब. वकील साहेब जरा चहा घेऊन जावा की. असं म्हणतोस? चल रे, चहा चल. या 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 वकील साहेब, या 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 वकील साहेब, बसा बसा बसा. बस रे गोप्या, बस गोप्या. अख्ख्या गावात बाळूसारखा चहा नाही मिळत. नेहमी सारखा येणार रे. काय कसं झालंय? काय तुमचं आशीर्वाद फर्स्ट क्लास चाललंय. मुलं वाळ ठीक आहेत ना? एकदम फर्स्ट क्लास. किती आले पैसे? काय साहेब, मी तुम्हाला चहा प्यायला बोलवलो. हे बघ, धंदा वेगळा, घर वेगळं, हे पैसे ठेव ठेव. वकील साहेब, अख्ख्या तालुक्यात तुमच्यासारखा दिलदार माणूस कुठे नाही बघा. आलो 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 आलो. तुमच्या चौकात 20 रुपये झालं बघा. येत रवा. हा या बर काय मालक, जरा ग्लास एक घ्या आणि पाणी पण आणा जग भरून. इथं दारू प्यायची नाही. मग काय घ्यायला प्यायचे काय? गुमाला आणलाय तर टपरी इसकुटून जाईन. हे धमकी होणार देतो? सारून शिकाणी दारू पिणं कायद्यानं गुन्हा आहे. वकील साहेब, काय इथं कोर्टात शिक्षा सुद्धा कोर्टात होते, कायदा नाही पाळला तर. अस कायदा मला शिकवतोस होय? शिक्षा करायला तू जिवंत राहायला पाहिजेस ना. मार मार मार. अरे मार की? अरे हा दारूचा हात नाही, बाळूच्या चहाचा हात आहे. ताकत आणि दारूवाला गेला वाकत. मी बंधूनो विचार करा, दारू पेक्षा चहा बरा. शेवटी भीक मागतो.
पेला दूर करा, देणाऱ्याचा हात धरा, भरला पेला दूर करा, दारूपेक्षा चहा बरा, अहो दारूपेक्षा चहा बरा, देश बंधुनो विचार करा, दारूपेक्षा चहा बरा, देश बंधुनो विचार करा, दारूपेक्षा चहा बरा, जीवनात हे ध्यान धरा, खोट सोडून खर धरा, जीवनात हे ध्यान धरा, खोट सोडून खर धरा, दारूपेक्षा चहा बरा, गुटका मावा बंद करा, अह भरला पेला दूर करा, दारूपेक्षा चहा बरा। इतका वेळ झाला, उजेरी बाबा अजून कसे उठले नाहीत? बाबा उठा, चहा आणलाय, अवे झाली चहा प्यायची। बाबा 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 शांत हो गुप्पू, शांत हो बाबा, शांत हो, शांत हो रे बाबा। आता पुजारी बाबांची पुढची व्यवस्था पाहिली पाहिजे आपल्याला। गोपाळ, पुजारी बाबांचे कोणी पै पाहुणे आलेत का? हे पत्र काय रे? काय गावकरी मंडळी, मी गावचा पुजारी माझी शेवटची इच्छा व्यक्त करीत आहे। जर माझं काही बरं वाईट झालंच तर कुणाची वाट न बघता माझा अंत्यसंस्कार करावा। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावचे वकील जयंत ढासळे यांच्याकडे मी माझं मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं आहे। अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी वकिलाला बोलावून
सर्वा समक्ष माझ्या मृत्यूपत्राचं वाचन करण्यात द्यावं. ठीक आहे, आता पुजारी बाबांच्या इच्छेप्रमाणे सगळी व्यवस्था आपल्याला केली पाहिजे मंडळी. चला. सातप्पा. हाँ, नमस्कार साहेब. नमस्कार. काय सातप्पा, कसं काय चाललंय? ठीक चाललंय बघा साहेब. हिरीवरच्या वाड्यावर एक बाई आणि तिची मुलगी येऊन राहिलाय बघा. हो, मी सांडून सोडलंय त्याला. तू पाहिलंस त्याना? नाही. कोण आहेत त्या? अरे त्या आपल्या पुजारी बाबाची नात आणि सून आहेत. पर आम्ही कधी बघितलं नाही की त्यांना. हो हो. पर ते इथं राहणार आहेत? नाही नाही, त्या देवळात राहतील. हा, पण अधूर मधून इथं येत राहणार आहेत बरं का? असं व्हय, मग आम्हा समजांची आजच ओळख करून द्या की. ठीक आहे, जा बळ्यातल्या सगळ्या गळी माणसांना बोलवून घेऊन ये. जा जा पळ. अरे मधू किसना वसंत, अरे या आमच्या मालकीन बाई आले ती, त्यास भेटायचं या. गीता, ए गीता. अयो कोण? वैदी साहेब, अहो ही सगळी आपली बळ्यातली गडी माणसं आहेत. इथं नाही, इथं नाही, आपल्याला देवळात जायचंय. सगळी म्हणजे तिथं वाट बघताय. चला काय रे अवतार पांडुरंग. बजरंग, ह्या जैन ढासळ बकरीची गाडी कधी यायची? जगदंब जगदंब. आली आली फाट फाट आली आली माझी गाडी आली आली. या वकील साहेब, या 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 बसा. हा हा, बसा बसा की बसा. ठीक आहे, आ चला उशिराचं पडतं. वाजतो ना, त्यासाठी तर आलो. वाजतो वाजतो. हो, अरे सांगितलं की तुम्ही असं का? हा, गावकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वी पुजारी बाबा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मृत्यूपत्र केलं आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्या मृत्यूपत्राचं वाचन मी आज करणार आहे. वंश परंपरेने व स्वकष्टाने मिळवलेली माझी संपूर्ण इस्टेट म्हणजेच सोनगाव येथील देवीचे मंदिर, जमीन, बँकेत असलेली रोख रक्कम आणि दागदागिने, माझा स्वर्गवासी मुलगा सदानंद याची पत्नी यशोदा व मुलगी गीता या दोघींच्या नावे मी करीत आहे. यशोदा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मी माझी इस्टेट यशोदा व गीता यांच्या नावे करीत असता एक शेवटची इच्छा व्यक्त करीत आहे. आमच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे यशोदा व गीता या देवीची सेवा करतीलच, परंतु त्यांनी न चुकता घरातील देवीची पोथी रोज वाचावी, म्हणजे त्यांचे जीवन सफल होईल व त्यांना जे हवं ते प्राप्त होईल. श्रीमती यशोदा व कुमारी गीता यांच्या नावावर कायदेशीररित्या सर्व इस्टेट होईपर्यंत या इस्टेटीवर देखरेख करण्यासाठी पुजारी बाबांनी माझी नेमणूक केली आहे. डॉक्टर थोड्याच वेळात यशोदा आणि गीताला घेऊन येत आहेत. Thank you.
आले डॉक्टर। यशोदा गीता भनगड तर काय म्हणायचे रे ही दुःख हा दुसरं लय चुमळालाय की रे मामाजी असं कसं हो तुम्ही आम्हाला सोडून गेलात तुमचं तोंड पण कधी बघितलं नाही आता कोणी विचारलं तर त्यांना काय सांगू कसं होतं माझं मामाजी काय होतं का गोर होतं कसं होतं आजारे तुझ्या मांडीवर मी कवा केली नाही तुझ गाल वचकारलं नाही अहो काय चाललंय काय दुःख दुःख एवढं परत यायचे ते बोरी रडू नको अगं झाल्या गोष्टी होऊन गेल्या आता मनाला दुःख कशाला करून घेते कुठे गेले मामा मी आता कुणाला वच करू सांगा की ओ मामा ओ मामा मामा कस काय झालं हो लय वाईट झालं बघा येतो येतो होय चल चल ओ मामा मला सोडून कुठे चालला माझा आजा मला सोडून गेला तुम्ही तरी मला सोडून जाऊ नका की ओ मामा या की ओ मामा या 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 अहो बायानू रडू नका सबर का अहो जरा चा द्या की त्यास नीतीच्या होय होय प्रवास स्वप्न आल्यार द्या चा याला काय झालं दुःख आये काय ग बये अग चा पिऊ नको ग आये का ग बये अग चात साखर नाही ग आये बाई नसू दे ग बये ही तर माझ्या घशाला कोरड पडले ग बये तुझ्या पुढे माझ काय चालत नाही ग आये आजार हे बघा आपण जर थांबलो ना त्यांना आणखीन त्रास होईल त्यांना आराम करू द्या आपण जाऊया जगदंब जगदंब जगदंब
पुजारी बाबा वैनी साहेब आता हा शोक आवरा डॉक्टर साहेब हे बघा आता यापुढे हा सगळा कारभार तुम्हालाच सांभाळायचा आहे तेव्हा शोक पुरे हे ॲडव्होकेट जयंत ढासळे हे तुम्ही कायदेशीर वारसदार होईपर्यंत हा सगळा कारभार पाहणार आहे आणि हा गोप्या गोप्या पुजारी बाबांचा अत्यंत विश्वास वाढूस आहे हा गोप्या ठीक आहे मग तुम्ही विश्रांती घ्या शोक आवरा पुरे झाला आता आम्ही जाऊन येतो चल जयंत चला मंडळी चला गोप्या जरा साखरेची आण बाबा आणि हे बघ आईला शिंगल आणि मला चांगला डबल साखरेचा चहा आण बर का डॉक्टर तुम्ही योग्य पत्त्यावर गेलो होतात ना योग्य पत्ता म्हणजे यशोदाबाई आणि गीता बद्दल म्हणतोय हो का बा मला नाही वाटत त्या दोघी पुजारी बाबांच्या वारस असतील म्हणून नाही त्याच काय आहे तुला एक गोष्ट माहिती नाही जयंता काय पुजारी बाबा आणि या बायलेकी यांचा तसा काही फारसा संबंध आलेला नाहीये त्यामुळे तुला तसं वाटणं साहजिकच आहे म्हणून एवढं नाटक करायचं अरे हो एक गोष्ट ठेवली बिजारी जाऊन येत तू हो पुढे काहीतरी घोळ आहे बघूया कोर्टातच देऊळ जुनं दिसतंय 2-3 हजार वर्षापूर्वीच तर असलं पाहिजे आणि हे बघ सगळं नीट बघायला पाहिजे आपल्याला अरे काय चाललंय काय तुमचं इथं काय झालं आणि तुम्ही बाहेर का आलात आधी काय हे अरे रडायला काही मर्यादा आता तुम्हीच सांगितलं होतं की काय रडण बघून गाव हल्लं पाहिजे म्हणून होय सांगितलं होतं हल्लं पाहिजे म्हणून हा मग पण इतकं रडायचं संशय येणे इतकं अवघड झालं ते झालं आता पुढे काय करायचं सांगा बरं हे बघा या सगळ्या प्रकरणाचा गावाला संशय आलेला आहे मी सांगतो ना आणि मुख्य म्हणजे जयंताला संशय आलेला आहे बर त्यानं काही हालचाल करण्याच्या आधी आपण हा दागिना शोधला पाहिजे बरोबर नीट लक्षात घ्या बरोबर आहे मग त्याची काय काळजी करू नका काळजी करू नका तुम्ही असं करतो आज रात्रीच कामाला सुरुवात करतो ठीक आहे आज रात्रीच मी बंद बंद कारण काढून तुम्हाला येऊन भेटतोच भेटलंच पाहिजे हो पण काम मात्र फत्ते झालं पाहिजे आजच रात्री आणि मला वाटत पुजारी बाबांच्या खोली पासून सुरुवात केलेली बरी बरोबर आहे तसं करूया ठीक आहे मी चालू चला तुम्ही काळजी करू नका Thank you.
बघूया आता काय आहे काय. बघ बघ नीट बघ काय दिसत आहे बाई आत. त्यात बघ किती उडकायचं ग बाई. कटाळा आला बाई उडकून उडकून. नाही कटाळा आला बाई. चल आता दुसऱ्यांदा का उतर हुडकूया उद्या. उडकून उडकून कटाळा आला. झोपायला चल. या या वकील साहेब काय करतात माहिले की. झोपल्यात. अजून झोपलेत. हो आता नको 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 उठू नको उठू नको. रडून रडून थकले असतील बिचाऱ्या. तू एक काम कर पुजारी बाबांच्या जमिनी कुठे माहितीये माहितीये. चल मग मला दाखव. चल यो नदी काठचा मळा. ओहो बापरे केवढी जमीन तुझी झाड. आणि पलीकडे विहीर आहे आणि विहिरीवरचा वाडा आहे. विहिरीवरचा वाडा. हा म्हणजे त्याचं काय वकील साहेब. पूर्वी त्यात पुजाऱ्यांच्या घरच्या बायका राहायच्या आणि त्यांना आंघोळ करण्यासाठी म्हणून खास विहीर बांधली. खास विहीर. हा आंघोळ करण्यासाठी त्या विहिरीवर यायच्या आणि आंघोळ झाल्यानंतर इथून घरी जाण्यासाठी डायरेक्ट इथून एक गुप्त मार्ग आहे. हो बापरे केवढे मोठं वडाचं झाड. चल बघे चल चल. तिकडे जाऊ नका वकील साहेब. काय झालं. हडळ तिथ. हडळ. हो कुठल्या युगात जगतो सोप्या. अरे हडळ भूत सगळी तोतांड आहेत. चल माझ्यावर चल 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 तू. अरे चल घाबरतो माझ्यावर मी आहे ना. चल चल तू चल. अरे 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 ही लोक सुधराची नजर आहे बाबा. हा बजरंग काय. अरे मला सांग आता तो दागिना मिळवायचा कसा. पुजारी बाबा तर मरून गेला. अहो मेला तर मेला. तो दागिना तर वर घेऊन गेला नाही ना. अहो देवळा सापडेल की आपल्याला. अहो त्याची तुम्ही काय काळजी करता मला कळत नाही. अरे बजरंगा बजरंगा हा विचार माझ्या डोक्यात आला नव्हता का. पण काय गंमत आहे ठाऊक आहे का तुला. त्या दोघी माईले की येऊन बसल्यात ना नागिनी सारख्या. साहेबराव मला तरी या दोघींच काहीतरी गौडबंगाल वाटते बघा. म्हणजे मला वाटतंय ती यशोदा आणि गीता खरं नाहीतच. नाही या दोघींना जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मलाही असंच वाटलं होतं. म्हणजे पहिल्यांदा त्या खऱ्या का खोट्या हे प्रथम पाहू लागेल. आणि जर त्या खोट्या ठरल्या ना अहो आपलं काम सोपं होईल. नाही बजरंगा तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. पण मला सांग हे बघायचं कसं. सगळं जमतंय हो. असा काय ना जाव नाराज दिसताय. अहो अहो इलेक्शन लागलं. अहो चांगलं आहे की आनंदराव या खेपेला आम्ही तुम्हालाच तिकीट देणार. अहो आता काय इलेक्शनला उभा राहतो या. अहो पेपरची बातमी आहे. अहो आपली सीट महिला राखीव झाली. इलेक्शन. एक मार्ग आहे यशोदा गीताचा खरे खोटेपणा तपासायचा. कोणता. देवळात जायचं आणि यशोदेला इलेक्शन लढवायला सांगायचं. इलेक्शन लढवायला ते कशाला. अहो साधा आहे साहेबराव. अहो इलेक्शनच्या निमित्तानं त्यांच्याकडे जायचं आणि त्या कुठं राहत होत्या काय करत होत्या. अहो तो सदानंद केव्हा वारला असा प्रश्नांचा भडीमार करायचा त्यांच्यावर. अहो त्या तो निघेल की त्या खऱ्या आहेत का खोट्या ते. आयडिया चांगली आहे. लागा कामाला. अहो अहो काय चाललंय काय तुमचं हे. चला आता तुम्हाला सगळे रस्ते समजावून सांगतो. हाला हाला. सुद्धा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ. ए गोप्या थांब उभा राहायचं का. माझ्यावर खेळ की जरा उडी. मलाही जमणार. खेळ की खेळ. बर खेळतो. उडी मारायची बरोबर. हो हो चल 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 बरोबर. जमणार जातो. आपण भी पडणार आणि मला भी पडणार. अरे
अरे बजरंगा, अरे बग 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 बघा बघा, तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यानं आलं होतं तेव्हा कसं होतं हे ध्यान, आणि आता बघा नटू उड मारतय दुरीवरनं. चल चल चल. अहो वहिनी साहेब आहेत का घरात? ये आई बाहेर ये, माझे मामा आल्यात. आले आले. अग माझी तपकिरीची डबीस कुठे सापडना? कस काय येणं केलं? अहो त्याच काय योगा योग हो योगा. अहो तुम्हाला माहिती नसेल काय आताच इलेक्शन आहे का नाही? अहो पुजारी बाबाच उभारणार होत. आता पुजारी बाबाच वर गेले मग यात योगा योग कुठं आला? अहो हे बघा तुम्ही या गावात आला सका नाही तेव्हा तुमच्या पायगुणानं अहो इथली जी सीट होती का नाही ती महिला राखीव सीट झाली. मग आता हे योगा योग आहे का नाही सांगा बघू. वहिनी साहेब वहिनी साहेब, आता पुजारी बाबांची इच्छा तुम्ही पुरी करायची म्हणजे इलेक्शनला तुम्ही उभं राहायचं. तू राहा की इलेक्शनला उभी लई मज्जा येईल बघ. अग पर इलेक्शन म्हणजे सोपी गोष्ट नव. वहिने वहिने तुम्ही नुसता फॉर्म भरायचा बाकी समजा आम्ही बघायचं. मामा आईची पोस्टर भी काढावी लागतील अशी होय. आम्ही अहो पोस्टर काय ढिगानं काढू आणि भाषणाच्या सभा भी घ्याव्या लागतील. ओ 10,000 च्या सभा घेतल्या त्या आम्ही आणि जीप मध्ये उभं करून गल्ली गल्लीत न फिरवावं लागल आयला. आम्ही आहे की हो 10-12 जीपा घेऊ की फिरवायला आणि शिल्पा भी वाटावे लागतील. वय वय शिल्पा भी वाटू की? त्या शिल्पा मी वाटणार बघा. मला लई आवडते घराघरात जायला. जाईल तिथं चहा सरबत खायला. नाही 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 गीता ताई तुम्ही असलं काम नाही करायचं. मग कुणी करायचं? हो शेप आ शेप पोर लावतो की कामाला आहे सा कुठ. बर या समजा गोष्टीस खर्च किती येईल? तसं काय जास्त खर्च येणार नाही. नाही ना सांगू का कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये खर्च येईल बघा. 10 लाख अहोपरी एवढं पैसा आणायचं कुठनं? अग हे हायत की आता म्हणा की हो मामा आम्ही हायत की म्हणून. खरंच ग बाई खरंच तू मामाच नातं जोडलं तर सख्या भाऊ बी सख्या भरीसाठी एवढं कधी करत नाही. हे बघा दादा आता पैशाची व्यवस्था करा मग भरून टाकू फॉर्म. बरं आम्ही येतो बर का? या या. वय वय पर हे बघा 10 लाखाचा बंदोबस्त करायचा मगच फॉर्म भरायचा. भरायचा भरायचा. आनंदराव आनंदराव आहो दोघींच्या दिसण्यात फरक पडलाय हो पण स्वभावात काहीच फरक नाही. हो तुमचं तिथ पण माझ कुठ? Thank you.
ए गुब्या ए वहिनी आणि गीता कुठे आहेत? पुजारी बाबाच्या खोलीत आहेत ना? पिंचू काय माशी पण दिसत नाही इकडे, उगाच बोंबाबोंब करते. कुठे विंचू? काहीतरी बरोबरते. मी तुला सांगतो विं काय करायला आलो आणि काय झालं. पलीकडच्या रानातली पोरं सगळं आंब नेतील. कशी नेतील? गीता ताई आहेत की तिथं? हाय वय गीता. मग काय, कुणाच्या हाताला आंबाच काय, कोई भी लागेच नाही बर का. जा लवकर जा. शंभर दोनशे 6000 रुपयाची जुळणी झाली. या या वकील साहेब, या या. काय झालंय काय? अहो परवापासून आंबी उतरायचं काम चाललंय. ती गीता कुठे दिसत नाही? ती हाय की आंब्याच्या झाडाखाली. होय काय, बसा आंबा खाऊ जा. नको नको नको, खावा की. मी तिकडे जाऊन बघतो काय. घराकडे पाठवतो. हो चालेल चालेल चालेल. मस्त मस्त. हो काय चाललंय काय? आंबे खाल्ले पाटी भर आणि साली पडल्या बुट्टी भर. आंबा खावा की? नको नको, आता जेवून आलोय. अहो खावा हो, लई गोड आहे. तू म्हणतेस ते एक. हा एक एक का? चांगलं दोन खावा की. खाली का ठेवलं? खावा की? नको, दात आमलेत, उद्याच खाईन. आम्हाला माहित आहे आमची कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही. काहीतरीच काय बडबडतेस? तुम्ही काय बी म्हणला ना तरी मला तसंच वाटतंय. अग पण मी काय शकनी आहे का काळी आहे? हे बघ गीता, स्त्री दिसायला किती सुंदर आहे यापेक्षा तिच्या अंगात किती चांगले गुण आहेत हे महत्वाचं. आम्हाला बी कळू दे की कोणते गुण असतात ते. हे बघ, स्त्रीच्या बोलण्यात नाजूकपणा, वागण्यात शालीनता आणि चेहऱ्यावर लज्जा असावी. हे गुण असले ना तर ती स्त्री काळी खुश असली तरी चालेल. बापरे टाइम झाला, मला बरीच काम आहेत, मी निघतो. म्हणे काळी घुस असली तरी चालल. काळी घुस असली तरी चालल. सजना ए सजना. अरे बापरे, गेले कुठे सगळे?
टन 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 बापरे बिसल बात की का है इत खरच हाडळ आहे की काय बापरे अरे देव वाचू रे बाबा अरे कुठे गेली बहुतेक ते विहिरीत वाचणार ये ना रे ला ला लाव ना रे हात लाव अंगाला भिऊ नको रंगाला जरी मी असले यशोदा आणि गीतानं चांगलाच पेस आणलाय बुवा त्या दोघी खऱ्या की खोट्या हा मुद्द्याचा प्रश्न आहे ए बजरंग हा ये उग मूळ मुद्दा सोडून काहीतरी बरळत बसू नकास हे बस बसलो हे बघ त्या दोघी खऱ्या का खोट्या काय करायचं आपल्याला घेऊन आपल्याला दागिना पाहिजे तो कसा मिळवायचा ते बघ आधी दागिना तर देवाचा शोधला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला देवात राहावं लागेल चकास म्हणजे आता पुढारपण सोडून तेवढ्यात कीर्तन करायला लावणार तुम्हाला अहो तुम्हाला कुठे राहा म्हणतोय मी आहे की तू काही पुजारी म्हणून राहतस पुजारी नाही वॉचमन म्हणून तू गोप्या कुठे जाईल देवळाच्या माग खोल्या आहेत त्या खोल्यात पूर्वी बालवाडी चालायची आपण येशोबाईकडे जायचं आणि पुजाऱ्याच्या नावानं बालवाडी चालवायची म्हणून येशोबाईकडनं त्या खोल्यात ताब्यात घ्यायच्या मागणी करायची त्याची त्या बालवाडीत काही तुम्ही शिकायला जायचं
अहो जरा ऐक तर खरं सांग सांग मी ऐकतोय बालवाडी चालू झाली की तुम्ही माझी नेमणूक वॉचमन म्हणून करायची एकदा का मी वॉचमन म्हणून तिथं घुसलो की नाही की रोज रात्री दागिना शोधायला रिकामेच की हो हे तुझ जरा पटण्यासर काय मग चला बघूया चला अरे अरे पट ए बजरंग अरे काय करतोस काय तू हे घाला बघूया चला म्हणजे चलायचं लगेच चल पदरावरती जर तार ए गोप्या येत आहे साहेब जा मोर नाच रा हवा आई मला नेसव शालू नवा दिशे आंबट आहे एक घास ची उचा एक घास का उचा एक घास अच्छाचा एक घास बच्चाचा आयला दुष्ट लागली वाटत त्या माया लेकींची माझी पगडी कुठं आहे मी कुठं आहे तांगड्या कुठं आहेत आई 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 नमस्कार यशोदाबाई नमस्कार नमस्कार ठेव अहो सफरचंद आणली मार्केटला 100 रुपये किलो 5 किलो आणली तुमच्यासाठी असू द्या पहिली पेटी आणली शंभर रुपये किलो लय महाग आहे आंबट आहे नवीन नवीन माल आहे जरा आंबट असणारच की बर चहा घेणार की सरबत तस म्हणाल तर आता काहीच नको असं कस चहा तर घ्या की जरा गोप्या जीवनी साहेब अरे चहा आणखी जरा आतो बर कस काय येणं केलं त्याच काय आहे देवळातली बालवाडी बंद झाल्यापासून लहान मुलांची फार हाल होत होतो तेव्हा म्हटलं पुजारी बाबांच्या नावानं पुन्हा बालवाडी सुरू करूया चांगली गोष्ट आहे की तेव्हा देवळातल्या मागच्या खोल्या देवळातल्या मला वाटलं तुम्ही गावातच कुठेतरी बालवाडी चालू करणार गावात तशा सुईच्या खोल्याच नाहीत आणि देवळातल्या मागच्या खोल्या आहेत की नाही त्या रिकाम्याच पडल्यात नऊ का त्याचं भाडं देऊ आम्ही तुम्हाला साहेबराव आहेत की काय काळजी करताय अग आहे देवळात इच्छू निघालेले आहेत की होय विसरलेच मी अहो साहेबरावजी परवाच एक इच्छू घेताना बघितला बघा अहो पांढरी माती आहे जुनी जागा आहे एखादा विंचू निघायचाच की आम्ही घेऊ साफ करून अहो आता एक दिसला त्या मातीत आणि भीतीत किती असतील कुणा ठावा होय वय हा अहो एखाद्या लहान लेकराला इच्छू डसला आणि त्याच काही बर वाईट झालं तर पुजारी बाबाचा आत्मावर किती तळमळल बर नाही पण तुम्ही जर मनावर घेतलं असाल तर निघाल काहीतरी मार्ग गोप्याला डबा भरला नाही वाटत गोप्या जी अरे पोत्यातल्या चार लवंगान आणतो वहिनी साहेब वहिनी साहेब लवंगाचं पोत दिसत नाही बघा अरे वेलदोड्याच्या पोत्याच्या पलीकडे आहे की वेलदोड्याचं पोत सापडलं पण त्याच्या पलीकडे लवंगाचं पोत नाही बदामाचं हाय बदामाचं आणि त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे बेदाण्याचं पोत आणि बेदाण्याच्या पलीकडे सुपारीचं पोत पिस्त्याचं पोत काजूचं पोत सापडलं बघा लवंगाचं पोत आण लवकर आण चार लवंगा Ah
पोत्यातली लवंग चुकून आली आहे सका दोंड पिकल्या पानाचा पिकल्या पानाचा देठ की हो पुचका बर चलतो आम्ही चल आणि बघा मोरल्या टाइमला यायचं नाही तेव्हा चाली गाठ छप्पर चांदाना आंबट नको चल चल वहिनी नमस्कार राम 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 वहिनी साहब मोका मला वाटत लई दिस झालं आणि त्या देवळात राहून बी लई कटा आला म्हणलं आज तुम्हाला आराम द्यावा तुम्ही आलाय म्हणल्यावर आम्हाला आराम कुठला आज संध्याकाळला झाक जेवण बनवतो बघा जेवण हा नको नको आमचं आम्ही बघतो आज मळ्यातल्या सगळ्या गडी माणसांनी आणि बाया माणसांनी सुट्टी होय तुम्ही असं करा तुम्ही सगळे शिनुमाला जावा असं म्हणता होय हे शिनुमाला आणि हे भेळ खायला असं म्हणत सगळ्यांना घेऊन जातो हा हा जावा विचित्र दिसतंय बाई किती सामान बाई पुजाऱ्यांची वस्ती पूर्वी ह्याच वाड्यात होती मला तर असं वाटतंय इथंच कुठतरी दागिना असणार आहे मला बी तसंच वाटतंय बाई उडकायला पाहिजे चल की चल चल काय अजिबच वाडा आहे बाई हो होय ग आणि हिरीवर कशासाठी वाडा बांधला असेल ग मला वाटतंय या हिरीतच कुठेतरी गुप्त जागा असली पाहिजे आणि त्या दागिन्याचं सतत रक्षण करावं म्हणून हा असा अजब वाडा बांधला असेल 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 बाई हा हे बघ माणसं शिनिमाला गेल्यात ना तर आपण वाड्या शोधाशोध करूया हा आणि नंतर काय करूया हिरीत जाऊन शोधाशोध करूया हा चल चल लवकर पिंडी खाली असेल काय ग बघ 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 जरा इकडे तिकडे हुडक की नाही ग बाई इथं काय मला सापडेल असं वाटत नाही किती हुडकलं कस असेल इथं मला वाटत सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे होय बाई आपण असं करूया कसं देवळातच आणखी एकदा शोध घेऊया तिथंच घावल असं वाटतंय मला इथं लय अवघड आहे चल देवळात चल बघूया आणखी एकदा
तिथे दिसेना तिथे दिसेना शोध कुठ दिसला ग बाई दिसला गोप्या ए गोप्या अरे इकडे वरती वरती पळ लवकर ये ये लवकर जी ताई साहेब आलो ये लवकर आलो आलो ताई साहेब हा ये हा बस बस खाली हे बघ आता मी सांगेल तसं करायचं हो करतो आता तू असा डोळा बंद कर हा हे बघा हा दाखव आणि एकदा करून दावा बरं नाही जमत अरे हा डोळा ठाऊ दे आता आता हा डोळा बंद करून दाखव बघ असा नाही जमत नाही जमत कसला तू जा जातो गीता ए गीता काय हे आपलं काम सोडून तुझं काय चाललंय काय चिंचा खातेस आता काय करणार दिवसा काही कामच नाही करायला काल काही सापडलं का नाही ठीक आहे शोधा लवकरात लवकर शोधा होय होय चलतो मी ठीक आहे डॉक्टर साहेब हे घ्या लई मस्त आहे चिंच खाव्यात चिंचेत विटॅमिन सी असत चलतो काय सांगायचं साहेबराव तुम्हाला काय झालं काय झालं देवळात घुसायचा माझा प्लॅन तर फिसकटला आता विचार चाललाय देवळात कुणाला कस आणि कुठं घुसवायचं याचा तू नुसता विचार करत बस तो पण त्या गीता यशोदा मला इकडे नाचवताय थांबा 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 नाच अहो नाच म्हटल्यावर माझ्या डोक्यात काहीतरी चमकाय लागलंय हो आता तुझ्या डोक्यात दुसरं काय चमकणार काय काय त्या चंद्रा आणि सुंदराचा चेहरा चमकत असणार चंद्रा सुंदरा सुंदरा चंद्रा चंद्रा सुंदरा लवणीची राणी चंद्रा सुंदरा हा यात काय नाही हे रिकामं दिसतंय चंद्रा सुंदरा लवणीची राणी चंद्रा सुंदरा आणि चंद्रा आणि ही सुंदरा दोघी मायाली की मायाली की काय चंद्रा सुंदरा अनंत थोत्रीत बरोबर ओळखलं काय झालं एक नामे दिसली बघा साहेबराव हे बघ तुला जे काही बोलायचं अगदी स्पष्टपणे बोल बघू आधीच डोकं नाही माझं कामात हे बघा चंद्रा सुंदरा जशा मायालेखीस तशा यशोदा आणि गीता मायालेखीस म्हणजे जशा त्या तशाच या की काय म्हणतोस मला काय काय कळत नाही बघ डोकं लढवतो नाही बजरंगा तुझं डोकं कसं काय चालल काय माझ्या लक्षात येत नाही बघ मला काय म्हणायचं आहे जशा यशोदा गीता पुजऱ्याच्या वारस
तशा सुंदर आणि चंद्रा पुजाऱ्याचे वारस म्हणजे या दोघी बी वारस आणि त्या दोघी बी पुजाऱ्याचे वारस आईला बाजू डोकं काय काम दिला बघ मी नुसतं असं म्हटलं तर तुमचं डोकं काम देईना बर आणि काय हो जर खरोखरच चंद्रा आणि सुंदरा त्या पुजाऱ्याच्या वारस ठरल्या तर ती यशोदा गीता आणि त्यांचा तो वकील जयंतराव ढासे ढासच रेल की एकदम आलं लक्षात आलं म्हणजे चंद्रा आणि सुंदरा या पुजाऱ्याच्या वारस म्हणून आपण त्याला उभं करायचं बजरंग आपण सगळे ठरवतोय खरं पण नाही मला सांग बजरंग हे सगळं जमायचं कस चंद्रा सुंदरा तुमच्या शब्दा बाहेर नाहीत अहो पैशासाठी थोडे दिवस त्या नाटककाराला तयार होतील ते सगळं होईल रे मग ठरलं एके दिवशी देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं आपण देवळात जायचं तिथं चंद्र आणि सुंदरा हजर राहायची मी अगोदर व्यवस्था करतो चंद्र आली की तिनं सगळ्यांच्या देखत सांगायचं की पुजाऱ्याचा मुलगा सदानंद यानं मायाशी लग्न केलं होतं आणि सुंदरा त्याची मुलगी आहे अरे पण हे सगळं गावाला पटेल का सदानंद कशाला लग्न करेल त्या तमाशगणशी सदानंद आपल्या बापाच्या विरुद्ध यशोदेशी लग्न केलं जो एक लग्न करतो तो दुसरं लग्न करणार नाही कशावरून यशोदेशी उघडपणे लग्न केलं आणि चंद्राशी गुप्तपणे का केलं असं कोण विचारलं तर अहो सोपं आहे चंद्रा तमास घेण होती म्हणून हे मात्र पटण्यासारखं आहे पण कुणी लग्नाचा पुरावा मागितला तर चंद्रा कुठून देईल पुरावा अहो चंद्रा चांगली कसबी कलाकार आहे सवाल जवाबात ती अजूनपर्यंत हरलेली नाहीये अहो ज्याचा सवाल असेल ना त्याच्याच नडे ती उतरवते बघा आणि परवा म्हणशीला तर आपण आहो की हो म्हणजे तू साक्ष देणार लग्नाची अहो मी दिली तर पटली पाहिजे की नको असा एक साक्षीदार आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याची साक्ष मान्य केली पाहिजे नाव ऐकून चाड पडा सदानंदच्या सेवेला पुजारी बाबानं एक सेवक ठेवला होता प्रल्हाद त्याचं नाव तो त्याच्याबरोबर सतत सारखा असायचा अहो त्यालाच उभं करू की आपण साक्षीदार म्हणून पण तो तयार होईल का ते माझ्यावर सोपवाव पैसे दिले की भल्या भल्यांचे नियत खराब होते ठीक आहे बघूया आणखीन एक प्रयत्न करून बघ बजरंग आधी चंद्राला आणि सुंदराला देवळात घुसूया त्या खऱ्या त्या खोट्या आहेत हे कळेपर्यंत त्या दोघी दागिना शोधून काढतील टांग 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 चल तुम्हासाठी जीव माझा झुरला सख्या तुम्हासाठी जीव माझा झुरला वाट बघायचा दिवस सरला काहो भेटायला उशीर केला काहो भेटायला उशीर केला काहो भेटायला उशीर केला तुम्हासाठी जीव माझा झुरला सख्या तुम्हासाठी जीव माझा झुरला वाट बघायचा दिवस उशीर केला काहो भेटायला उशीर केला
सुंदरा वाटतंय वय साहेबराव आता जायचं नाही बघा घरला. ए बघ चंद्रबाई तू असं कर, तूच आमच्या घराकडे राहिली कायमची. आणि येताना बरोबर सुंदरला आणायचं, कायमचं राहायला. खरं म्हणतेस का काय? आता बजरंगा तिला मी समजावून सांगतो. बर आधी हे घे बघू. ते घे अगोदर. आणि ते प्रल्हाद आहे का? प्रल्हाद आहेस का घरात? प्रल्हाद ये 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 लवकर ये बाबा, ये लवकर ये. हा साक्ष मात्र नामी झाली पाहिजे, लक्षात ठेवा बरं का? बघा तर साक्ष कशी देतो ते. हा जर का गडबड झाली तर माझं नाव मात्र कुठे येतं कामा नये, नाहीतर तुझी साहेबरावाशी गाठ आहे, लक्षात ठेव. अहो हे काय सांगायला लागते होय? एवढं आमचं गरीबाचं मात्र विसरू नका बरं का? आलं लक्षात, आलं लक्षात. हा ते बघू पुढच्या पुढं. मी जातो पुढं, तू लवकर येऊन झालं. जगदंब 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 जगदंब. हा थांबू दे, थांबू दे. अरे थांबो की. हा चल चल उतर, खाली उतर. खवाट नाही ना वे? गाडे गाडे हाय ना वे? अनेक दे अनेक दे. देतो देतो घे गो बाई. हा गो माझ्या आईची. चल चल शिस्तीत चला. अगं साहेबराव कुठं आहे ते बघायला पाहिजे. आ ते बघ साहेबराव. या बया ऍक्टिंग चांगली कर बर का. अजिबात संशय यायला नाही पाहिजे. बर बर. मोठे आहे अरे
बजरंगा ही काय भानगड म्हणायची रे ही जगदंबा जगदंब देवळात माझं बाबाचा काय ते काय हो कोण तुम्ही मी काय ओळखलं नाही बाई तुम्हाला अहो कसं ओळखणार अहो चंद्रा तमासगिरी आहे मी चंद्रा तमासगिरी होय मग हित काय काम आहे तुमचं अक्का अहो हित तर समज काय आहे माझं अहो असं काय करतायसा अहो तुमची धाकरी भान मी होय आणि ही तुमची धाकली लेक चंद्रा मला काय समजलं आहे आता तुम्हाला समजलं असं सांगते अहो तुमच्या नवऱ्याची सदानंदरावाची दुसरी बायको आहे मी होय तुमची सवत काय माझी सवत सवत हा नात्याने सवत असले तरी धाकली भण समजा तुम्ही मला आता सवत काय भण काय काय पण काय बोलताय आता कसं सांगू तुला मी बाळ अग सदानंदराव कार्यात शिकायला होत तेव्हा रोज यायचा आमच्या तमाशाला तमाशाला आले म्हणून नवरा झाले तुमचा अग आधी काय सांगते ते तरी ऐक अग आमची वळख वाढली प्रेम जमलं आणि गुपचूप गुपचूप लगीन भी केलं आम्ही देवळात लगीन असं मग आज पातूर तुम्ही कुठं होता सदानंदराव पुजारी बाबांच्या इज्जतीला लई जपत होत ही गोष्ट कळली तर बाप पटकन मरून जाईल म्हणून अजिबात तू अंडुगडायचं नाही असं वचन घेतलं होतं त्यांनी माझ्याकडनं आता पुजारी बाबा जिवंत होत त्यावर तू अंडुगडलं का मी ते मेलं म्हणूनच बोलले नव आणि काय ग नाही म्हणजे पुजारी बाबा जिवंत होत तेव्हा तू मित्र आला कसं काय इकडं अग बावरताय कशाला तुम्ही बी सदानंद रावाच्या वचनात होता सा बघा सवाला दिला का नाही जबाब नाही चंद्राबाई तुम्ही जे सांगताय त्याला काही पुरावा आहे का आव गुपचूप गुपचूप लगीन केलं देवळात पुजारी होता ना तिथ नाही पुजारी नव्हता पर हा एक माणूस होता बघा साक्षीला आव सदानंद रावाच्या बरोबरच असायचा सारखा काय बरं नाव त्याच ह्या गावातलाच आहे त्यो हा प्रल्हाद प्रल्हाद नाव आहे बघा त्याच प्रल्हाद प्रल्हाद मामा मा प्रल्हाद तर इथं दिसतोय प्रल्हाद हे बाबा इकडे ये ये हॅलो 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 हा प्रल्हाद काय रे प्रल्हाद चंद्राबाई काय म्हणतात आता कसं सांगू आहो धाकल्या मालकाच्या वचनाप्रमाणे हे बघ तुझे धाकटे मालक आणि थोरले मालक दोघे आता जिवंत नाहीत पण त्यांची इज्जत पणाला लागलेली आहे तेव्हा काय ते खरं सांग आहो चंद्राबाई म्हणते ते समज खरं आहे आहो माझ्या डोळे देखत देवळात नेऊन एकामेकाच्या गळ्यात हार घालून आहो लगीन केले नव परमेश्वराने चाबरू वाचवली बघा माझी गावकऱ्यानु इष्टतेच्या लोभाने मी करते असं वाटत असत तुम्हासनी पण मला काय पिणं ग बघा मला फक्त माझ्या पोरीचा अधिकार द्यायचा आहे तिला ह्या गीता सारखी माझी सुंदराबी पुजारी बाबाची नात आहे आता ह्या गीताने राज्य करायचं आणि माझ्या पोरीनं पायात चाल घालून तमाशात नाचायचं आता हे पुजारी बाबाच्या घराण्याला शोभल का समज नाही नाचलो तमाशात नाही नाही अजिबात नाचायचं नाही पुजारी बाबांच्या इज्जतीला आपल्याला भी जपायला पाहिजे पोरी तर काय हा ते काय जरी असलं तरी पुजारी बाबांची इज्जत तीस गावची इज्जत तेव्हा मंडळी तुम्ही सांगा काय निर्णय घ्यायचा आपण आता आणि काय निर्णय घ्यायचा यशोदान गीता जशा देवळात राहते त्या तसं चंद्रानंद सुंदरानं भी राहायचो आणि अर्धी अर्धी वाटणी वाटून घ्यायची तुमचं काय म्हणणं मंडळी बरोबर ठीक आहे यशोदाबाई तुम्ही गावाचा फैसला ऐकलातच आता पुढे कसं करायचं आणि काय करायचं हे तुम्ही चौकी बसून ठरवा आम्ही निघतो आई अडचण पडली तर आम्हाला बोलवा आम्ही आहोतच की चला चला म्हणजे चला 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 मलाही काहीतरी मोठी भानगड वाटते मला भी तेच वाटतंय आता राहून दे त्या दोघीसनी इथं नंतर शांत डोक्याने विचार करूया चल गोप्या जी इकडे हे सामान घेऊन जा माडीवर हा
रे जखा केवढी बारीक झाली अस जावावरती चल थांब थांब कोण तर जागा असलं म्हणजे मग कोण आहे का बघूया आणि हे बघ आता दागिना सापडला तर टीव्ही जवळ सापडल बघ आपल्याला कुठतरी वय बरोबर आहे बघ तुझं चल लवकर शोधूया नाहीतर जागवायचं कोण काय का ग काय भी दिसत नाही बघ इथे अगं दुसरी देवाचे कपडे आहेत ना मग अगे हे बघ आता उद्या मागच्या खोलीत काय सापडते का बघूया आपण बाय बाय उद्या बघूया चल मला आता लई कंटाळा आलाय चल बाय दान करा कंटाळा चालाय तुला चल मागच्या खोलीत काय बाबा माणसं बघून झाड नाही तर मला पण झाडशील पैसा झाला नुसता अरे बापरे आता काय करायचं एका मालकीच्या कागदपत्राची गाडी रुळावर येत होती इतक्या दुसऱ्या मालकीची गाडी आली आता काय होणार धडक दुसरं काय तरी मी डॉक्टरांना 10 वेळा विचारलं तुम्ही खऱ्या मालकीने आणलेत ना तर ह्या मालकींचं करायचं काय कळतच नाही वकील साहेब खुर्ची ठेवली ना झाडाखाली निवांत बसलोय भगवत नाही तुला चल खुर्चीवर बसवतोय या मालकींच करायचं काय आई अगं हे वकील एकटाच काय बडबडताय ग बघ की जरा अगं या वकिलाचा ने आपला धंदा एकच आहे बघ आपण डायलॉग पाठ करून स्टेजवर चढतोय आणि हे कायदा पाठ करून कोर्टात जातोय वय वय काय
कायदाच पाठ करत असेल बघ तो. पर सुंदरे ह्या वकिलाच्या हातात समद्या चावेत बर का. वय तरीच तरीच ती गीता त्यांचा भोवती सारखा पिंगा घालत असते बघ. पर तिच्या जाळ्यात अडकायच्या आधी त्याला आपल्या जाळ्यात वडायला पाहिजे. आजच टाकते बघ जाळ. आजच नाही आताच. हा हा आणि ती गीता भी दिसत नाही कुठं. आणि हे बघ त्या यशोदेला मी काय तर कामात अडकून ठेवते बर तुला कामाला. आणि हे बघ चांगली नटून तुटून जा बर का. पहिल्यांदाच इम्प्रेशन पडलं पाहिजे त्याच्यावर. आताच लागते बघ कामाला. जा आवळा पिंपळाच्या झाडाला आवळा. आजकाल काय सांगतात ना रे बाबा दोन आया पण येतात दोन लेकी पण येतात तसं पिंपळाच्या झाडाला आवळा पण येतो. हो अरे बाबा चमारी माझ्या अंगावर का पडतायत. ए बाबा जावर चमारी आवळ्याची साईज वाढतच चालली आहे. एका साईजचे नाहीत का एका साईजचे पाठव. ती चंद्रा माझ्या इथे सवत होऊन बसली आणि ही सुंदरा माझी सवत व्हायला बघतिया काय. बघू आता आमचे वकील साहेब काय करतात ते. एबीसीडी छोडो. शाळा सुरू झाली वाटत. नाही नसे नाही ना छोडो. देखो दिल ना तोडो. आई श्याम सुहानी राजा जानी. हो राजा जानी. नाला काय गो सुंदरा काय हे जंपर कुठे शिवलं. मुंबईला. कसं काय वाटलं फिटिंग. ते फिटिंग बिटिंग मला काही समजत नाही. पण पुन्हा त्या शिंप्याकड टाकू नकस. का ग कापड किती खाल्लं मुडद्यानं. अग बाया शिवला नाही. अग स्लीवलेस ब्लाउज आहे तो फॅशन आहे ती. फॅशन फॅशन म्हणजे. अग ज्याच्यासाठी कपडे तेच उघडे. म्हणजे. म्हणजे जे झाकायचं ते उघडं ठेवलंय जे उघडं ठेवायचं ते झाकून ठेवलंय. अग बघ ना आता हे हात झाकून ठेवायला पाहिजे होते ते उघडे ठेवलेत. ते डोळे उघडे ठेवायला पाहिजे होते ते झाकून ठेवलेत. बघू तो चष्मा. चष्मा नाही गोगल म्हणतात त्याला. काय म्हणली. गोगल. ग्वाल ग्वाल. हा हा म्हणजे हिकडे ग्वाल आणि हिकडे ग्वाल. हा ग्वाल ग्वाल. हे बघ या गॉगलचे फायदे माहिती आहेत का. ते काय नाही. काय हा गॉगल घातलं ना तर आपण कोणते बघतो ते कळत नाही. हा हे कसलं चप्पल म्हणायचं. याला काय म्हणतात. हा हिल म्हणतात त्याला. हा हिल. हा म्हणजे सोप्या वाजे सांगू का. हे चप्पल घालून चालायला लागलं ना की हाय हाय म्हणायची पाळी येते. घालून बघ घालून बघ. बघू बघू काढ की. अगं नको घालू पडशील. बघतो की घालून. बरोबर सांगितलं बघा वकील साहेब. हाय हाय करत उंटागत मान वर करून चालायला लागतंय. मग त्याला लय प्रॅक्टिस लागते. मग मग जरा दाखव की चालू. आता कॅटवॉक कॅटवॉक कॅटवॉक. आवळा खातीस काय. आवळा जाऊन कोवळा काढतीस की काय.
माहीमचा हलवा आणीन तुला। अगे गीता, गीता डॉक्टर इकड़े इकड़े देवळी पाशी। हाँ हाँ हे बघ हे घे। काय दागिना? दागिना हाँ मिळाला मिळाला मिळाला। नीट ठेव जातो। हाँ जावा तुम्ही। पाठीमागची खोली कुठं लपवावा बर? आयत बीड केले घुशीन कितच लपवा। हाँ बरोबर आहे। दार लाव लवकर, आम्ही लाईट लावती थांब, बघूया कुठं आहे ती। चल शोध लवकर। बोलत आहे का? अगं नीट बघ आहे का? अगं त्याच्या खाली बघ की जरा। बघितलं की काहीतरी असते म्हणतात। नाही पण काय तर असलं तर अगं मी हाय नवा हो की तू पुढं आता कुठं सापडायचं दागिन? अगं बघ तरी तू बघायला काय जातोय तुझं? अगं सुंदरा आहे। अगं हे बघ। अगं बाई ग खरंच की ग? अगं कोणतरी बघितलं म्हणजे त्या साहेबरावला गाठायला पाहिजे आपल्याला अगोदर। चल लवकर। चल अगं थांब थांब लाईट बंद करायला पाहिजे। ही लवकर कोणतरी येईल ना। ये लवकर काय झालं वहिनी साहेब? काय नाही अव चोर आला होता म्हणून आम्ही बाहेर। ये काय ग चंद्राई? पुजारी बाबांची सून स्वतःच्याच घरात चोरी करून पळून चालली? नाही नाही आम्ही नाही चोरी बिरी करत कुणाच्यात। गोप्या पोलिसांनी बोलवून आता जातो। अहो नग नग एवढ्यांदा एवढ्यांदा माफ करा की आम्हाला। करतो की आता सांग सगळ्यांनी की माझ्या बाबाने तुझ्याशी लगीन केलं होतं का नाही ते? नाही आम्ही तंद्याशी खोटच सांगितलं होतं। एवढ्यांदा माफ करा की आम्हाला। असं कसं माफ करा? माझ्या देवागत धाकल्या धन्यावर आळा आणला आता दागिना घेऊन पळताय वय याची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे। बोलावतो आता पोलिसांना। जाऊ दे रे गोप्या उगीच एखादी गोष्ट वाढवायला नको त्यांची चूक त्यासनी कळली। जावा गे जावा बायानू
तुम्हारा माफ केलं जावा पर पुन्हा असली चूक करायची नाही हा नाही नाही जाऊ पा आपण नाही नाही अजिबात नाही जावा चल 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 लवकर तुम्ही झोपा आता वैनी साहेब बर चला रे बर झालं बाई तू पोलीस असली बोलवलं नाहीस ते मग नाहीतर लई पंचायत झाली असती बाई मला माहित आहे सगळं एक एक दिवस वाया चाललाय अजून आपल्याला काहीच मिळालेलं नाही तो दागिना खरोखरच हा आहे का नुसती अफवाच आहे काय कळायला मार्ग नाही असणार नक्कीच डॉक्टर साहेबांना तर खात्रीच आहे हाय तर मिळत कसा नाही एक जागा शिल्लक ठेवली नाही आपण शोधायची तो दागिना तिथंच कुठंतरी असणार आहे या वकील साहेब कसली काळजी करत आहे रोज एक नवीन भानगड व्हायला त्याची काळजी सोडा हे घ्या पुजारी बाबांचं खरं मृत्यूपत्र कायदेशीर कारवाई जवळजवळ पूर्ण झाली लवकरच तुम्ही हिचडीच्या खऱ्या अर्थानं वारसदार होणार बर कमाल आहे एवढी आनंदाची बातमी सांगितली तरी तुम्ही दोघी नाराज जे पाहिजे ते मिळालं नाही तर माणूस नाराज होतो वकील साहेब आता आणखीन काय मिळायचं आहे अहो पुजारी बाबांची इस्टेट काय कमी नाही त्यात समाधान नाही आमचं खरं आहे तुझं जमीन जुमला धन दौलत यापेक्षा मनाचं समाधान ह्यात जास्त सुख असतं होय पण ते समाधान कधी मिळेल त्याचं काय वहिनी साहेब आपल्याला जे हवं असतं ना ते आधीच सापडलेलं असतं पण घाई गडबडीत ते लक्षात येत नाही आपण भल तिकडे शोधत असतो म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी मी निघतो चल बाई उद्यापासून नवरात्र सुरू आहे आपल्याला सगळी तयारी करायची आहे होय चल Thank you.
रोज रात्री तर जागरण होतच होतं आपल्याला. कालची रात्र तर देवी पुढे नाचण्यातच गेली. मग आज कुठं हुडकाहुडकी करायची का हुडकाहुडकीला सुट्टी द्यायची? आता कुठं हुडकायचं? ह्या मृत्यूपत्राच्या कागदात हुडकूया का? त्यात काय असणार आहे? वाचू तर खर. वंश परंपरेने काय बर शेवटची इच्छा. शेवटची इच्छा ती आणि काय? आमच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे यशोदा व गीता या देवीची सेवा करतीलच, परंतु त्यांनी न चुकता घरातील देवीची पोथी रोज वाचावी, म्हणजे त्यांचे जीवन सफल होईल व त्यांना हवे ते प्राप्त होईल. हवे ते प्राप्त होईल आणि पोथी वाचल्यावर. पोथी? हा थांब. हीच पोथी का? बघ बघू. काय लिहिले बर? गुपित दडले असे काळाच्या पोटी, नवरत्नांचा हार दिसे फिरवय एक खुंटी. नक्की काळाच्या पोटी गुपित, नवरत्नांचा हार, खुंटी. नक्की नक्की त्याच दागिन्याबद्दल लिहिलेलं असणार आहे. असं होय. आपल्या वारसाला समजावं म्हणून पुजारी बाबांनी मृत्यूपात्रात पोथी वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बघू. गुपित दडले असे काळाच्या पोटी, नवरत्नांचा हार दिसे फिरव एक खुंटी. या ओळीत सरळ म्हटलंय की एक खुंटी फिरव म्हणजे दागिना मिळेल. कोणती खुंटी? फिरव एक खुंटी, 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 फिरव एक खुंटी. सापडली. काळाच्या पोटी काळ म्हणजे घड्याळ, घड्याळाची खुंटी. नाही तिकडं फिरव, तिकडं. दागिना अखेर सापडला. दागिना?
पुन्हा सापडला. चल चल चल. ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर पूर्ण झालं. होय, आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. बांध बोचक्यात बांध. म्हणजे या दोघी चोर तर नाहीत ना? आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आपल्याकडे दागिना आहे हे जर कोणाला कळलं तर काय, आपली तयारी काय कमी आहे काय? हे कशासाठी आहे? कोण अडवाय ते बघू. बघते कोण आहे तर काय रे गोप्या, जा तू. गावच्या सगळ्या योजना अगदी शांतपणे पार पडते. बरोबर साहेबराव आहेत ना आणि मी नाही का? बजरंगराव अरे बजरंगा, गोप्या का पळत लागलाय बघ. बजरंगराव काय रे, काय झालं, काय झालं रे? दागिना खजिना देवीचा दागिना. हो, यशोदा आणि गीता ना तो दागिना आणि खजिना लुटला. अरे गोप्या, अरे नाही का, त्या लुटलेलं कारणच काय मुळे? अरे त्या दागिन्यावर त्यांचाच अधिकार नाही का? नाही नाही, चोर आहेत त्या. जगदंब 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 गावकर्यानो आणि साधा सुद्धा दागिना नाही तो, करोडो रुपये किमतीचा दागिना आहे. करोडो रुपये किमतीचा दागिना आहे रे. आता काय करायचं? आता काय करायचं? कुठे आहे ते तू? देवळात आहेत. देवळात? गावकर्यानो चला सगळे देवळात जाऊन त्या दोघींना धरून ठेवा. गोप्या तू जाऊन ताबडतोब साहेबरावाने घेऊन ये. चला सर्वांनी देवळात घुसा. चला पळाल ना? बघितलं बघितलं. मी नक्की सांगतो दादा साहेब, तू वकील आणि डॉक्टर दोघेही सामील आहेत त्यांना. एसटी साहेबांनी करणार गोष्ट घालतो ताबडतोब. करेक्ट. या या तुम्ही. चला ना चला ना. हे बघ, दादा साहेब गेले तर पोलीस स्टेशनला, ते एसपी साहेबांना काहीतरी समजावून सांगते. म्हणजे तो एक प्रश्न मिटला तर गंमत सांगतो, पहिल्यांदा या दोघींना मी बघितलं नाही तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली, काहीतरी गडबड आहे. जगदंब जगदंब काय झालं, काय झालं उलट आम्हालाच विचारा काय झालं. तुम्ही आणि डॉक्टरने कट केला, ती खोटी यशोदा आणि गीता दोघींना देवळात घुसवलेत आणि देवीचा महाप्रभावशाली दागिना लंपास केला. आणि काय झालं? महाप्रभावशाली म्हणजे तुम्हाला माहितच नाही म्हणा की? अहो, तू दागिना फार प्रभावशाली आहे. त्याच्या रत्नाच्या नुसत्या प्रकाशानं वैभव प्राप्त होत, माणूस चिरतरुण होतो आणि कोणती इच्छा पूर्ण होते. तर काय असं आणखीन काही? अहो, त्याच्या प्रकाशाच्या प्रभावानं मेलेला माणूस देखील जिवंत होतो. काय साहेबराव, अहो माणसानं चंद्रावर पाऊल ठेवलं, एका पेशीपासून प्राणी बनवला आणि पूर्वीचा चमत्कार हा चमत्कार नसून विज्ञान आहे हे जगाला पटवून दिलं, तरी सुद्धा मी अजून अंधश्रद्धेला चिकटू ना. अंधश्रद्धा? सत्य तेच सांगतोय मी. असं तुमचं म्हणणं जर खरं असेल तर पुजारी बाबा कधीच म्हातारे झाले नसते. एवढंच काय, त्यांना मरण सुद्धा आलं नसतं, कारण बऱ्याच वेळा त्यांच्या अंगावर दागिन्याचा प्रकाश पडला होता. त्यांचं आयुष्यच तेवढं होत. बघा तुम्हीच कबूल करताय, त्यांचं आयुष्यच तेवढं होत, याचा अर्थ दागिन्याचा प्रभाव काहीच नव्हता काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे. माणसाने श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेवू नये. पण ते तरी खरं ना की ते दागिना करोडो रुपये किमतीचा आहे म्हणून? काय होय, ते खरं आहे. म्हणजे शेवटी काय, करोडो रुपयाचा दागिना खजिना घेतला
आणि तुमच्या हातावर तुरी देऊन दोघे पळून गेले. आम्ही इथं आहोत साहेबराव. बघा आम्ही तुमच्या समोर आहोत. दोघे आढळ नाहीत एवढ्या सुशिक्षित. होय पुजारी बाबा वारले तेव्हा डॉक्टर साहेब आमच्याकडे आले. माझ्या वडिलांनी सोडलेल्या इस्टेटीचा मोह आम्हाला कधीच नव्हता, पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की देवीचा एक अनमोल दागिना आहे आणि तो दागिना हडप करण्याचा काही लोकांचा डाव आहे. त्या लोकांचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि लोकांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आम्ही अडाणीपणाचं नाटक केलं, कारण त्यात आमच्याही जीवाला धोका होता. हो त्यासाठी खास परवानाकडून पिस्तूल दिलं होतं मी त्यांना. आणि तो दागिना मिळाल्यावर त्या दोघी डॉक्टरांना घेऊन माझ्याकडे आल्या. आम्ही तो दागिना पोलिसांच्या ताब्यात दिला. हो होय तो दागिना आमच्याच ताब्यात आहे. झालं संपलं सगळं. पण परंपरेप्रमाणे तो हार नवरात्रीला देवीला घातला जाईल, नंतर शासनाकडे दिला जाईल. हो आणि यशोदा आणि गीता आणखी एक चांगली गोष्ट केली. तू सांग जयंता. हो ना त्यांनी आपल्या संपत्तीतला 90% हिस्सा गावातल्या संस्थान आणि गरजू लोकांना दिलाय. संपत्ती दान केली पण एक अनमोल गोष्ट मला मिळाली, मला चांगला जावही मिळाला. काय वकील साहेब आहे की नाही आमची गीता पसंत? आपल्याला असली लाजरी गीता नको आहे. मग एकदम बिंदास आणि खट्या कापड थांबा. नवरात्र आहे, आधी जोडीनं देवीला दागिना घाला. इन्स्पेक्टर साहेब दागिना द्या. चला चला तुम्ही पण चला चला.